हाय फ्रेंड्स, मी आहे सोनाली. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि आम्ही जाणार होतो धहरी गावातील धहरेश्वर येथील टेम्पल पाहण्यासाठी. तर बघूयात आपण जाऊन ते मंदिर कसं आहे. थोडंच बघताय तुम्ही श्री धारेश्वर टेम्पल. खूप छान असं मोठं मंदिर आहे. फार जास्त काही चढण्यासाठी पायऱ्या नाही आहेत. जुनं बांधकाम आहे. 350 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे श्री धारेश्वर टेम्पल धहरी गावातील. हे वटवृक्ष पाहू शकता किती जुनं आणि मोठं आहे. झाडं असल्यामुळं पूर्ण सावली आहे आजूबाजूला. ह्या अशा साध्या पायऱ्या आहेत. फार काही चढावं लागणार नाही. हा आधी बघा कसा चालला आहे. नुसता पळतोय. हे मागे बघू शकता माझ्या मंदिर आहे. हे मेन मंदिर आहे श्री धारेश्वर. शंकराचं पिंड समय आहे. शंकराचं पिंड पाहू शकता किती छान आहे. इथे पाहू शकता फुलं वाहिलेली आहेत देवाला. रुद्राक्षाची माळ आहे. इथे बाहेर पडलं की शंकराला नेहमी प्रदक्षिण घालतात. पूर्ण प्रदक्षिण घालत नाही. आणि आजूबाजूला बघू शकता बसण्यासाठी प्रशस्त जागा आहे. पायऱ्यांची सोय केलेली आहे. मंदिराच्या मागे सुद्धा थोडासा पाऊस येत आहे. पावसामध्येच देवाचं दर्शनही करणार आहोत. आज जरा वेगळंच क्लायमेट आहे. सकाळी येताना थोडा पाऊस पडला. नंतर दुपारी इकडे तिकडे फिरताना काहीच पाऊस नव्हता. कडक ऊन होतं. आणि आता मात्र पुन्हा पाऊस येत आहे. पावसाचे थेंब बघा. ऊन आहे, पाऊस आहे, दोन्ही मिक्स आहे. आणि फायनली बी आपण पोचलेलो आहोत. स्वामी समर्थांचं मंदिर आहे इकडे. आणि इथे पलीकडे बघितलं असतं तर आपण मगाशी गेलो होतो धारेश्वर टेम्पल. दिसत असेल तुम्हाला किती जवळ आहे बघा. बाळा इकडे पाय पड. श्री स्वामी समर्थ. फायनली श्री स्वामी समर्थ दत्त प्रतिष्ठान मंदिर मठ काय असेल ते तिथं पाय पडायला आलो आहोत.